हॅलो फ्रेंड्स, तर चला मुलांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 ह्या विषयी माहिती घेणार आहोत. प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. मागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन याविषयी माहिती घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आपण मानवातील लैंगिक प्रजनन ह्या विषयी माहिती घेणार आहोत. आता मानवातील हे जे काही लैंगिक प्रजनन आहे ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती मागच्या इयत्तेत घेतलेली आहे. मागच्या इयत्तेत आपण असे पाहिले की मानवामध्ये असलेले जे जसे की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे आणि स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. ज्यावेळी आपण म्हणत असतो की XY ही जर गुणसूत्रांची जोडी जुळली तर मुलगा होत असतो आणि XX ही लिंग गुणसूत्रांची जोडी जुळली तर मुलगी होत असते. आता ह्यामध्ये पुरुषत्व दर्शवणारा Y हा गुणसूत्र असतो आणि स्त्रीत्व दर्शवणारा X हा गुणसूत्र असतो. आता यासाठी पुरुष आणि स्त्रियांमध्ये विशिष्ट अशी मानवी प्रजनन संस्था ही दिलेली असते. आता ही मानवी प्रजनन संस्था कशी असते, तिचे कार्य कसे चालते, त्याविषयी आपण इथे अभ्यास करूया. सुरुवातीला आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था ह्याविषयी माहिती घेणार आहोत. आता मानवी पुरुष प्रजनन संस्था ह्या पद्धतीने इथं आपल्याला दाखवलेली आहे. मानवी पुरुष प्रजनन संस्था ह्या संस्थेमध्ये ऋषणकोश, अनेक ग्रंथी, वाहिनिका ह्या सर्व मिळून इथं ही प्रजनन संस्था तयार होत असते. हा जो काही ऋषण असतो, हा ऋषणकोशाच्या उदराच्या उदरपोकळीच्या बाहेर असते, स्थित असते. ऋषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. ह्यामध्ये त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजन होऊन शुक्रपेशी इथे तयार होत असतात आणि या तयार झालेल्या शुक्रपेशी अनेक ह्या ज्या नलिका आहे त्याद्वारे त्या हळूहळू अशा पुढे ढकलल्या जातात आणि ह्या नलिकेंचा क्रम आपल्याला इथे असं दिलेला आहे, ऋषणजालिका, अपवाहिनी, अधिऋषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रवाहिनी अशा ज्या काही आहेत ह्यामधून ह्या शुक्रपेशी हळूहळू त्यातून पुढे ढकलल्या जात असतात. जसजशा ह्या पुढे ढकलल्या जातात तसतशा त्या परिपक्व होऊन फलन होण्यास पात्र होत असतात. तर इथे पहा, हे आता श्राव स्खलन ग्रंथींमध्ये श्रावला जातो तर पुनस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी त्यांचा श्राव मूत्रजननवाहिन्यांमध्ये श्रावतो. हे सर्व श्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजे वीर्य तयार होते. हे रेत शिश्नांद्वारे बाहेर सोडले जात असते. पा, हे जे काही शुशी ज्यावेळी इथून वाहून त्या शुक्राशयामध्ये, स्खलनमध्ये आणि स्काउपर ग्रंथींमध्ये हे सर्व एकत्र श्रवत असतात आणि त्या श्रवल्यानंतर मूत्रजननामध्ये ते प्रवेश करते आणि तिथे हे सगळं मिळून आपल्याला तिथे रेक तयार झालेले आढळते. त्याला वीर्य असे म्हटले जात असते आणि हे जे रेत असते ह्या शिश्नांद्वारे ते बाहेर सोडले जात असते. आता मूत्रजनन वाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयांची प्रत्येकी एक एक जोडी आपल्याला इथे पाहायला मिळत असते. आता इथे तुम्हाला एक दिलेलं आहे, ऐकावे ते नवलच. अधिऋषण वाहिनिकेची जी लांबी आहे ती 6 मीटरपर्यंत असते. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. इतक्या इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. चौथा आहे, शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता
असते, यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते। अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण येथेच थांबूया। पुढच्या भागामध्ये आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था ह्याविषयी माहिती घेणार आहोत। तर ओके बाय। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा आणि शेअर करा। ओके बाय।